नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार समोरी लिमेजचं निरीक्षण केलं असता आपल्याला केवळ उत्तर भारतामध्ये पावसाची परिस्थिती आहे उर्वरित भारतात कुठेही पावसाची परिस्थिती नाही आपण या इमेजचं निरीक्षण केलं तर एक डब्ल्यू डी उत्तर भारतातून पुढे सरकतोय तर दुसरा डब्ल्यू डी हा पाकिस्तानच्या दिशेने राजस्थान मार्गे भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे परंतु सत्तावीस तारखेला हवामानामध्ये बदल होण्यास सुरुवात होईल मध्य प्रदेश बंगालच्या उपसागराची किनारपट्टी या भागातून पावसाची परिस्थिती भारता महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल अशी शक्यता आहे आणि अ साधारण अठ्ठावीस तारखेपासून महाराष्ट्रात हळूहळू पावसाचं वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल आपण या इमेजमध्ये बघू शकता की अठ्ठावीस तारखेपासून पावसाची परिस्थिती आहे तोपर्यंत मात्र पावसाची कुठलीही लक्षणं हे भारतामध्ये असण्याची शक्यता नाही अठ्ठावीस तारखेबरोबरच एकोणतीस तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता राहील असा अंदाज आहे या हवामानात काय बदल होईल त्याचा आपण अंदाज घेणारच आहोत परंतु महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेलाही जोरदार पावसाची शक्यता राहील त्याचबरोबर तीस तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहणार आहे यामध्ये मुख्यत्वे करून जळगाव धुळे नंदुरबार औरंगाबाद जालना नांदेड परभणी वाशिम हिंगोली अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या सर्वच रा जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती राहील अशी शक्यता आहे आपण बघू शकता की हे वातावरण साधारण एकतीस तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे यात सारखे बदल होत आहेत त्यामुळे होणारे बदलही आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यामुळे दररोजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी नाविन्य किंवा नवेपणा जाणवणार आहे कारण दोन एक आणि दोन तारखेलासुद्धा पावसाची परिस्थिती राहील अशी एक शक्यता आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये सरासरी पंधरावंश सेल्शियस तापमान राहण्याची शक्यता आहे यात काही ठिकाणी हे तापमानाचं प्रमाण कमी अधिक असेल त्यामुळे थंडीचं प्रमाण आपल्याला आज आणि उद्या जाणवणार आहे आपण थंडी एकदम जर अठ्ठावीस तारखेला आपण पावसाची परिस्थिती म्हणत असू तर अठ्ठावीस तारखेला पावसाची परिस्थिती थंडीचं प्रमाण किती असेल हे आपण पाहणार आहोत आपण बघू शकता की सोळाविंश एल्शियस तापमान आपल्याला अठ्ठावीस तारखेला दिसणार आहे त्याचबरोबर सतराविश तापमान आपल्याला एकोणतीस तारखेला दिसणार आहे आपल्याला तीस तारखेलाही सतराविंश तापमान दिसेल म्हणजे साधारणपणे अठ्ठावीस एकोणतीस तारखेला पावसाची प्रसिद्धी आहे आणि या काळात तापमानही वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाची प्रसिद्धी जेव्हा निर्माण होते तेव्हा थंडीचं प्रमाण कमी होतं हा मात्र संकेत या ठिकाणी स्पष्टपणे दिसतो आहे समोरील इमेजमध्ये आपण बघितलेलं हे चित्रानुसार आपल्याला केवळ राजस्थानमध्ये आणि गुजरातच्या उत्तरेकडील भागात ढगाळ परिस्थिती आहे उर्वरित भागात ढगळ परिस्थिती नाही मात्र या दरम्यान म्हणजे आपण पुढील अठ्ठेचाळीस तासात थंडीचं प्रमाण हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राहील अशी शक्यता आहे सव्वीस तारखेपासून भारतात खूप मोठ्या हवामानात बदल जाणवतील पश्चिमी आवर्तन हे उत्तर भारतात सक्रिय होईल आणि त्याचाच काही अंश हा सुद्धा सरकण्याची शक्यता राहील अठ्ठावीस तारखेला ही पावसाची परिस्थिती पश्चिमी आवर्तनांमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये तयार होईल अशी शक्यता आहे आपण या ढगा परिस्थितीचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात होणार हे यापूर्वीही सांगितलेलं आहे आणि आजही त्या विषयावर आपण पुन्हा आढावा घेतला तर महाराष्ट्रातील जवळपास औरंगाबाद जालना बुलढाणा अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार नांदेड लातूर बीड परभणी वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती या दरम्यान निर्माण होईल अशी शक्यता आहे मात्र त्या तुलनेत सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यात पावसाचं वातावरण कमी राहील परंतु तिथे काही पावसाची परिस्थिती निर्माण झाल्यास त्या संदर्भात आपल्याला सूचित केलं जाईल सारांश स्वरूपात सांगायचं झालं तर अठ्ठावीस तारखेपासून साधारण दोन तारखेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पावसाचं वातावरण राहील एकोणतीस तारखेला पावसाचं अधिक वातावरण विदर्भात राहील अशी शक्यता आहे मेघगर्जनासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण पश्चिम व्यवतनातून येणाऱ्या पावसात गारपीट होण्याची संभावना अधिक असते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळण्याच्या